नमस्कार विद्यार्थी मित्रों मैत्रिणों, सर्वांचं स्वागत आहे आपल्या प्रफुल्ल पवार अकॅडमी या यूट्यूब चॅनलला। काय खरंच तुम्हाला विभक्ती कठीण जाते का? जर जात असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पाहायला पाहिजे। ते म्हणजे काय तर या व्हिडिओमध्ये आपण विभक्तीची नेमकी ट्रिक्स काय आहेत, विभक्ती ओळखायची कशी, तुम्ही पोलीस भरतीपासून तर MPSC पर्यंत कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला नेमकं विभक्तीमध्ये मार्क आउट ऑफ मिळणार, पण ते कसे त्याची हिंट ना आपण सहजरित्या काय विभक्ती ओळखणार आहे। मी रिक्वेस्ट करेल सर्वांना व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। तर तुम्हाला सांगायचं झालं तर विभक्तीमध्ये विभक्ती, कारकार्थ आणि उपपदार्थसुद्धा महत्त्वाचे असतात। आता कारकार्थ म्हणजे काय, उपपदार्थ म्हणजे काय आणि विभक्ती म्हणजे काय, विभक्तीला जर कधी विभक्तीचे आपण प्रत्यय लावतो ते शब्दाच्या नंतर लागते की आधी लागते, आणि नंतर लागते त्याला काय म्हणते, किंवा शब्दाच्या आधी लागते त्याला काय म्हणतात, या सर्व सर्व गोष्टी काय करणार आहे आपण आजच्या या 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे। मी तुम्हाला प्रॉमिस करतो यानंतर तुमचा विभक्तीचा प्रश्न मात्र कधीही चुकणार नाही। पहा आता तुम्हाला जर विभक्ती शिकायची असेल तर तुम्हाला विभक्तीचे प्रत्यय पाठ करावेच लागतात, याला कुठलाही शॉर्टकट नाही। एक मात्र आपल्या डोक्यात असलं पाहिजे की आपल्याला याच्यात कुठलीही गोष्ट शॉर्टकट सापडणार नाही, ते म्हणजे विभक्तीचे प्रत्यय आपल्याला माहीत असणे गरजेचेच आहे। ते म्हणजे काय, आता जसं विभक्तीचे प्रत्यय मी तुम्हाला पहिले एकदा सांगून देतो आणि नेमकं आणि काही प्रश्न घेऊया आणि त्या प्रश्नाच्या माध्यमातून आपण डिस्कशन करूया, म्हणजे जेणेकरून तुम्हाला विभक्ती हा टॉपिक एकदम क्लिअर होऊन जाईल। जसं विभक्ती, विभक्तीचे प्रत्यय व प्रमुख कारकार्थ। आता जसं प्रथमा विभक्ती आहे, पेपरमध्ये पहिला प्रश्न भरपूरदा तुम्ही पाहिला असेल, अशी कोणती विभक्ती आहे का ज्या विभक्तीला एक वचनात आणि अनेक वचनात प्रत्यय नाही, तर त्याचं तुमचं उत्तर नेहमी प्रथमा असलं पाहिजे। म्हणजे प्रथमा विभक्तीला एक वचनात आणि अनेक वचनात बिलकुल प्रत्यय नाही, डायरेक्ट कर्ता आहे। आता हे कर्ता हे मी तुम्हाला कारकार्थ उदाहरणाच्या माध्यमातून समजावून सांगणार आहे। पहिले आपण 4 डिस्कशन करतोय। आता द्वितीय विभक्ती आहे, द्वितीय विभक्तीला प्रत्यय एक वचनात सलाते आणि सलाते अनेक वचनात सला नाते, त्याचबरोबर इथं कारकर्ता काय, कर्म। आता कर्म आणि कर्ता तुम्हाला माहिती आहे, कर्म आणि कर्ता, जसं राम आंबा खातो, राम आंबा खातो, आता राम आंबा खातो मी असं एक उदाहरण लिहिलं। आता जर कधी तुम्हाला या वाक्यातला कर्ता ओळखायचा असेल तर कर्ता कसा ओळखतो आपण, खाणारा कोण, वाक्याला काय करतो आपण, नारा नारी नारीनं प्रश्न विचारत असतो, म्हणजे वाक्याचा काय कर्ता करतो। आता आंबा खाणारा कोण, तर मग या प्रश्नाचं उत्तर राम, तर हा झाला कर्ता। आता खातो काय आहे, खातो हे क्रियापद आहे, खातो काय आहे क्रियापद, पण याच्यावर आपल्याला जायचं नाही। आणि मग जे उरलं हे आंबा, क्रिया कशावर घडून राहिली, आंब्यावर, म्हणजे हे काय झालं कर्म। म्हणजे मला इथं तुम्हाला काय सांगायचं आहे, क्रिया करणारा वाक्यात करणारा कर्ता असतो, तर क्रिया ज्याच्यावर घडते त्याला कर्म असे म्हणतात। आपण सगळे बारीक सारीक गोष्टी पूर्ण डिटेलमध्ये जाणून घेणार आहे। त्यानंतर तृतीय आहे, तृतीयाचे प्रत्यय एक वचनामध्ये ने ए शी, अनेक वचनामध्ये नी शी ई ही आहे, तर त्याचबरोबर याचं साधन किंवा करण। जसं आता चाकूने आंबा कापला, आता ह्या चाकूने आंबा कापला या प्रश्नामध्ये 2 गोष्टीनं उत्तर ओळखलं गेलं की तृतीय आहे म्हणून, त्याला म्हणजे कारण काय, एक तर चाकूने ने प्रत्यय वापरला होता त्यामुळे तृतीय झालं, दुसरी गोष्ट साधन काय होतं, चाकू होता, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आपण सहजरित्या असं देऊ शकलो पाहिजे। आपण सर्व उत्तरं नीट नंतर देणार आहे 4 शिकल्यानंतर। जसं चतुर्थीला आणि द्वितीयला प्रत्यय मात्र काय सारखे असतात, पण याचं उत्तर वेगळे वेगळे भरपूर साऱ्या मुलांना अडचणी जाते की द्वितीय आणि चतुर्थीमध्ये नेमकं उत्तरात फरक कसा ओळखायचा। तर एक लक्षात ठेवा, प्रत्यय जरी सारखे असेल, सलाते सलानाते सलानाते, तर यामध्ये द्वितीयामध्ये कर्म आहे, मी कर्म तुम्हाला आधीच समजून सांगितलेलं आहे। चतुर्थीमध्ये मात्र काय आहे, दान व भेटीचा संपर्क आहे। जसं आता इंद्राने कर्णाला
कवच कुंडले दिली। आता कवच कुंडले कशी दिली? दान दिली। जे गोष्ट दान दिल्या जाते, जे गोष्ट दान किंवा भेट दिल्या जाते, आता तुम्ही सुद्धा भेट देणार आहे कोणाकोणाला काही असेल, तर जी गोष्ट भेट दिल्या जाते त्याला आपण चतुर्थी विभक्तीत टाकूया। जसं तिने भिकाऱ्याला पैसे दिले, आता भिकाऱ्याला जे पैसे चालले कसे चालले? दान चालले, म्हणून चतुर्थी विभक्ती होते। जशी नदी सागराला मिळते, म्हणजे कशी? नदी सागराला कशी? दान जाते, म्हणून चतुर्थी विभक्ती होईल। यानंतर पहा आपण पंचमी विभक्ती। आता पंचमी विभक्ती म्हणजेच काय? ऊन हून, इथून काय असतो? एक्झाम्पल, बाबा दिल्लीहून पुण्याला गेले, पुण्याहून मुंबईला गेले, ऊन हून काय? अशा प्रकारच्या गोष्टी याच्यामध्ये असतात, आणि याचा आहे अपादान किंवा दुरावा किंवा वियोग। यानंतर षष्टी पाहू आपण। षष्टी म्हणजे सहावी विभक्ती होय। चा ची चे च्या याची एक वचनात प्रत्यय आहे, तर अनेक वचनात चा ची चे च्या अनेक वचनात प्रत्यय, तर याचा संबंध असतो। जसा हा माझा शर्ट आहे, तर तुम्ही म्हणसाल गुरुजी तुम्ही तर चाचीचा सांगितला, आणि झा कसं कुठून आला? तर लक्षात ठेवा, चाचीलाच ऑब्लिक काय असतात? झा झी झे प्रत्यय असतात षष्टी विभक्तीला। चाची चेजला काय आहेत? झाजी झे हे प्रत्यय काय आहे? म्हणजे त्याच्या अपोजिट, म्हणजे त्याच्या ते नसेल तर हे वापरल्या जाऊ शकते। हा माझ्या बाबाचा शर्ट आहे, बाबाचा चा आला, ओके। त्यानंतर सप्तमी पाहायचं आपल्याला, तैया 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 सप्तमी अधिकार। इथं काय दाखवलं? स्थळ किंवा वेळाचं ठिकाण दाखवलं राहील। आणि त्यानंतर असते एक प्रकारची हाक दिल्या जाते, एक वचनात नाही आहे याला प्रत्यय, फक्त अनेक वचनात नो आणि हाक इथं आपलं काय दिलं आहे? कारकार्थ दिलं आहे। आता खूप महत्त्वाचं म्हणजेच माझ्या मित्रांनो, कारकार्थ किती आहेत, एक मोस्ट आयएमपी करून ठेवा तुमच्या बुकाच्या पहिल्या पानावरती, की पुढील प्रकारचे सहाच कार्यकर्ते कारकार्थ मानले जातात। लक्ष असू द्या, विभक्तीचे प्रकार किती तुम्हाला असा प्रश्न विचारला जाते, तर विभक्तीचे प्रकार किती? तर प्रकार तुमचे 8 असले पाहिजे, आणि कारकार्थ किती असले पाहिजे? कारकार्थ तुमचे 6 असले पाहिजे, हे तुम्हाला मोस्ट आयएमपी असले पाहिजे। तिसरा प्रश्न असा की तुम्हाला कोणत्या विभक्तीला एक वचनात आणि अनेक वचनात प्रत्यय लागत नाही, तर त्याचं उत्तर नेहमी प्रथमा असलं पाहिजे, त्याचं उत्तर नेहमी प्रथमा असलं पाहिजे। किंवा तुम्हाला चौथा प्रश्न आणखी आयएमपी विचारते, कोणत्या दोन विभक्तीचे प्रत्यय सारखे आहेत, तर तुमचं उत्तर असायला पाहिजे द्वितीया व चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय सारखे आहेत। आणि एकूण कारकार्थ किती आहेत? 6। कोणते आहेत कारकार्थ 6? मग कर्ता, कर्म द्वितीया, तृतीयाकरण, संप्रदान चतुर्थी, त्यानंतर ऊनहून नाही आलं पाहिजेत, अधिकरण दिलेलं आहे, त्यानंतर अपादान दिलेलं आहे म्हणजे पंचमी, आणि इथं काय दिलेलं आहे? पंचमी आणि सप्तमी इथं सॉरी संबोधन ही काय? विभक्तीचे कारकार्थ नाही आहे। आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, एक एक्झाम्पल आपण तयार केलं होतं, आता उपपदार्थ म्हणजे काय? उपपदार्थ म्हणजे काय मी तुम्हाला एक सांगेल, उपपदार्थ म्हणजे काय। जसं आता आपल्याला जर कधी उपपदार्थ समजायचा असेल तर ते सुद्धा समजून घेऊ शकतो, कारण पेपरमध्ये विचारल्या जाऊ शकते। तर मी एखादं उदाहरण लिहितो, सकाळी 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 रामने सकाळी रामने सकाळी रामने सागरचा सकाळी रामने सागरचा शर्ट शर्ट मशीनने शिवला। काय म्हटलेलं आहे इथं काय म्हटलेलं आहे? सकाळी रामने सागरचा शर्ट मशीनने शिवला। आता या वाक्यातलं कसं उपपदार्थ ओळखायचं ते माझ्या मित्रांनो लक्षात घ्या। आता पहा, क्रिया पहिले, कर्ता क्रिया कोणी केली? रामने केली, म्हणजे हा कोण आहे? वाक्याचा कर्ता होय। कोण आहे वाक्याचा कर्ता होय? म्हणजे ज्यानं क्रिया केली तो वाक्याचा काय राहील? ज्यानं क्रिया केली तो वाक्याचा काय राहील? कर्ता। क्रिया केव्हा घडली? क्रिया केव्हा घडली? तर सकाळी घडली। क्रियेचे साधन काय होते? मशीन होती, म्हणजे सकाळी झाली, कोणं केली? रामनं केली, ठीक आहे। साधन काय होतं? मशीन होतं। त्याचबरोबर क्रिया कशावर घडली? शर्टावर घडली ना, हे काय व शिवला? हे क्रियापद होय। शिवला का व हे क्रियापद होय। आता उरलं काय? सागरचा। या शब्दाचा वाक्यात कुठंही संबंध येत नाही, या शब्दाचा वाक्यात
कुठंही संबंध येत नाही म्हणून याला उपपदार्थ असे म्हणतात. ज्या शब्दाचा वाक्यात कुठंही संबंध येत नाही तो एक प्रकारचा दुसरा नामच असते म्हणून त्याला उपपदार्थ असे म्हणतात. जवळपास तुम्हाला उपपदार्थ म्हणजे काय हे समजलं असेल. आता भरपूर साऱ्या लोकांच्या मनामध्ये एक चालत असेल की उपपदार्थ आपण हेच समजलं गुरुजी, आता आम्हाला प्रत्यय आणि उपसर्ग समजून सांगा. तर प्रत्यय आणि उपसर्ग हा अगदी सोपा टॉपिक आहे माझ्या मित्रांनो. उपसर्ग आणि प्रत्यय, जसं प्रत्यय तुम्हाला सांगितलं गेला तर प्रत्यय शब्दाच्या आधी येत असतो. पा एक हिंट लावून ठेवा इथं, प्रत्यय हा आधी येत, सॉरी प्रत्यय हा नंतर येत असतो. प्रत्यय कधी, प्रत्यय हा नंतर येत असतो तर उपसर्ग आधी येत असतो. आता याचं नेमकं विश्लेषण कसं होईल, उपसर्ग काय म्हटलं मी आधी आणि प्रत्यय काय म्हटलं मी प्रत्यय नंतर. जसं आता मी एक शब्द लिहितो इथं, जर मी इथं शब्द लिहितो रोज हा शब्द लिहितो, कोणता शब्द लिहिला मी रोज हा शब्द लिहिला, पण मी काय म्हटलं या शब्दाला उपसर्ग लावा, या शब्दाला काय म्हटलं उपसर्ग लावा. तर तुम्ही काय लिहिसाल दररोज, म्हणजे या रोज या शब्दाचा दर हा काय आहे उपसर्ग आहे. ओके, शब्दाच्या म्हणजे रोज हा शब्द होतो पण या शब्दाच्या आधी जो शब्द आला त्याला उपसर्ग असे म्हणतात. तर प्रत्यय म्हणजे काय, प्रत्यय काय नंतर येतो, म्हणजे आता हार हा शब्द आहे, हार हा शब्द आहे, याच्या आधी काय प्र आला म्हणजे हा सुद्धा काय झाला एक उपसर्गच झाला, हा सुद्धा काय झाला उपसर्गच झाला. पण जर कधी शब्दाला लागून, जर कधी शब्दाला लागून काही शब्द येत असेल प्रत्यय, त्याला आपण प्रत्ययामध्ये जाईल, हा सुद्धा उपसर्गाचं उदाहरण, हे सुद्धा काय झालं उपसर्गाचंच उदाहरण झालं. ठीक आहे, आपण पुढे जाऊया माझ्या विद्यार्थ्यांनो. आपल्याला प्रत्यय समजलं असेल, प्रत्यय म्हणजेच काय शब्दाला लागून येतो. ओके, प्रत्यय म्हणजेच काय शब्दाला लागून येतो आणि उपसर्ग म्हणजेच काय शब्दाच्या आधी येत असतो. ठीक आहे, आता आपण पुढचा प्रश्न पाहूया आणि त्यानंतर आपण काय करूया आपले डाऊट दूर करून घ्या. जसं आता एक्झाम्पल प्रश्न दिसेल, त्याला पपई आवडते. आता पपई इथं कुठल्याही विभक्तीचा प्रत्यय लागत नाही, इथं कुठल्याही विभक्तीचा प्रत्यय लागत नाही म्हणून काय करसाल हे प्रथमा विभक्ती होय. ठीक आहे, त्याला मला परीक्षेची चा ची ची म्हणजे आपल्याला काय षष्टी विभक्ती होते, बरोबर आहे, म्हणजे पहिलं प्रथमा, दुसरं काय दुसरं षष्टी. ठीक आहे, तिसरं काय पहा, 200 रुपयांना रुपयांना सलाते सलानाते म्हणजेच काय सलाते सलानाते चतुर्थी, चतुर्थी बरोबर आहे. यानंतर वर्षी, या वर्षी तैया तैया सप्तमी, सप्तमी होईल. अशा प्रकारे याचं उत्तर काढू शकतो आपण. आता आपण पुढे जाऊया, पहा नववा प्रश्न आपण घेतलेला एकदम सर्वांना समजेल असा, मी इंग्रजीत कच्चा आहे, काय म्हणजे चुकीचा पर्याय ओळखा, तैया तैया सप्तमी अधिकरण म्हणजे हे विधान बरोबर आहे. तो औरंगाबादहून पुण्याला आला, ऊनहून पंचमी अपादान, हे सुद्धा उदाहरण बरोबर आहे. तुम्हाला ह्या ओळखण्यासाठी प्रत्यय माहीत असणे गरजेचं आहे. गुरुजी मुलांना शिकवितात, गुरुजी मुलांना शिकवितात म्हणजे कर्म आहे गुरुजीचं, हे सुद्धा बरोबर आहे. आता मुले आंबा खातात, मुले आंबा खातात षष्टीचे प्रत्यय काय म्हणतात, चा ची चे ऑब्लिक झाझी जे, म्हणून हे काय होईल या प्रश्नाचं उत्तर होणार नाही, 4 नंबरचं चूक होईल. आता याच्यामध्ये एक नंतरचं स्टेटमेंट काय दिलेलं आहे, विभक्ती संदर्भात खालील विधाने काय तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. विभक्तीचे एकूण किती प्रकार मानले जातात, 8, कारकार्थ किती आहेत 6, विभक्ती प्रत्ययावरून ओळखल्या ते ऑब्व्हियसली ओळखल्या ते, जसं मूल हा शब्द आहे, मूल हा शब्द आहे, आणि जर कधी आपण मुलाने आपण कधी लिहिलं असं मुलाने, म्हणजे हा काय लावला ने तृतीय विभक्तीचा प्रत्यय लावला, मग हा प्रत्यय लावला म्हणून काय झालं नावा प्रत्यय लावला म्हणून काय झालं विभक्ती ओळखली, विभक्तीमुळे नामाच्या रूपात बदल होतो. ऑब्व्हियसली याचा जर कधी मूल हा शब्द होता, आता याला ने लावला तर मूल ह्या शब्दाचं काय झालं मुला झालं म्हणून काय झालं हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. सर्व स्टेटमेंट हे बरोबर आहेत. यानंतर मानसाने इतरांचा द्वेष करू नये, आता मानसाने नेशी नेशी काय होते तृतीयाकरण. ओके, तो पायी गेला काय कसा गेला शाळेत पायी, तैया तैया सप्तमी अधिकरण, तैया तैया सप्तमी अधिकरण. यानंतर तुझ्या घरी कोण आहे,
आता तुझ्या घरी 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 ई ई ओके तर काय होईल सप्तमी अधिकरण. यानंतर मुलांनो हळू चला. मुलांनो काय झालं एक प्रकारची हाक दिली जाते त्याला संबोधन असे म्हणतात. यानंतर आजीने रामास गोष्ट सांगितली. आता पा स प्रत्यय तुम्हाला द्वितीयला सुद्धा पाहिला होता तुम्ही स प्रत्यय चौथ्याला सुद्धा पाहिला होता. मग याचं उत्तर काय आहे एक्झॅक्टली तर याचं उत्तर माझ्या विद्यार्थ्यांना मी म्हणेल चौथा आहे दुसरं नाही. कशी आजीने जे रामास गोष्ट सांगितली ती गोष्ट कशी चालली दान चालली म्हणून याचं उत्तर चतुर्थी आहे. कर्णाने इंद्राला कवच कुंडल दिली. आता ला तर द्वितीयाला सुद्धा आहे आणि चतुर्थीला सुद्धा आहे. मग या प्रश्नाचं उत्तर काय होणार आहे इंद्राला. कावर इंद्राला होईल कारण की इंद्राला जी कवच कुंडले दिले ती कशी दिली दान दिली म्हणून हे चतुर्थीमध्ये जाईल. यानंतर केळी एक रुपया डझन मिळायची. एक रुपया इथं कुठल्याही पद्धतीचा प्रत्यय लागत नाही म्हणजेच प्रथमा विभक्ती होय. मी दोन इंचांनी ई ई तैया तैया सप्तमी पहा मी दोन इंचांनी काय होईल या प्रश्नाचं उत्तर तैया तैया सप्तमी अधिकरण होईल का द्वितीया होईल की प्रथमा होईल. तर पहा लक्ष असू द्या एकदम बेसिक हा प्रश्न खूप छान आहे. तर याचं उत्तर काय मी दोन इंचांनी द्वितीया होईल. संबोधन तर या प्रश्नाचं बिलकुल उत्तर होणार नाही. संबोधन या प्रश्नाचं उत्तर होणार नाही. मी दोन इंचांनी उंच आहे तर तैया तैया सप्तमी अधिकरण ओके. अशा प्रकारे या प्रश्नाचे उत्तर आपण आता पहा. पुढील शब्दातील विभक्ती तुम्हाला ओळखायची होती. गोपीने या शब्दाची तुम्हाला काय विभक्ती ओळखायची होती. दिलेले चार ऑप्शन तुमच्या स्क्रीनवरती आहे. नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये काय कमेंट्स करा. दिलेली माहिती तुम्हाला सर्व समजली असेल कुठल्याही पद्धतीची अडचण असेल नक्की आपल्याशी आम्ही कॉन्टॅक्ट करू. तशी कमेंट्स करा की सर हा टॉपिक मराठी व्याकरणाचा घेऊन या. आम्ही नक्कीच तो टॉपिक सोपे करून तुमच्याकरता घेऊन येणार आहे. थँक्यू सो मच.